गावगाव 24 तासमध्ये वळूयात पुढच्या बातम्यांकडे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराला शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळ्याला श्री अंबाबाईची कोल्लूर मुकाम्बिका रूपात पूजा बांधण्यात आली. 3.5 शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या कोल्हापूरच्या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. रात्रीच्या वेळी मात्र संपूर्ण मंदिर परिसर हा आकर्षक रोषणाईनं लक्षवेधी ठरला आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक तुळजापूरची तुळजाभवानी मंदिरात घटस्थापनेनं नवरात्र महोत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे. गोमुख तीर्थापासून मातीच्या 3 कलशांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. जिल्हाधिकारी तसा मंदिर संस्थांचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांनी देवीच्या सभामंडपात घटस्थापना केली. त्यानंतर मिरवणूक काढण्यात आली. इतर देवतांसमोर घट बसवण्यात आले. साडेतीन शक्तीपीठांपैकी पूर्णपीठ म्हणजेच नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूरची रेणुकादेवी नेहमी जमिनीवरून गडाचा माथा पाहणाऱ्या भक्तांसाठी आज ड्रोनच्या सहाय्यानं आभाळातनं टिपलेली मंदिर परिसराची दृश्य आम्ही घेऊन आलो. नवरात्रीच्या काळात देवीचं सजलेलं रूप पाहण्याकरता आणि दर्शनासाठी मोठी वर्दळ असते. रेणुका मातेच्या दर्शनाला केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेशसह देशभरातून भाविक येत असतात. अर्धशक्तीपीठ असलेल्या उत्तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत सप्तशृंगगडावरच्या शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झालाय. सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टपासून सकाळी देवीच्या अलंकारांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदेंच्या हस्ते महापूजा करण्यात आली. औरंगाबादकरांचं ग्रामदैवत म्हणजे कर्णपुऱ्याच्या तुळजाभवानी मंदिरात घटस्थापनेनं नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. देवीच्या दर्शनाला पहाटेपासून मोठी गर्दी होती. नवरात्रात संपूर्ण मराठवाड्यात कर्णपुरातल्या देवीच्या दर्शनाला भाविक येतात. पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज घटस्थापना करण्यात आली. नवरात्राचा आजचा पहिला दिवस असल्यानं मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये सुगंधित मोगऱ्याच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे. तर देव्हाऱ्याच्या अवतीभोवती गुलाबाच्या असंख्य फुलांची सजावट करण्यात आली. तर सावळ्या विठुरायाच्या गाभाऱ्यात देवाला प्रिय असणाऱ्या तुळशीच्या पानांची सजावट करण्यात आली होती. या सजावटीमुळं विठुरायाचा गाभारा अत्यंत नयनमनोहर दिसत होता. तर इकडे सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या दुर्गा माता दौडीचं आजचं 32वं वर्ष आहे. नवरात्रोत्सवात 9 दिवस शहराच्या विविध भागातून ही दौड काढली जाते. तरुणांमध्ये धर्मजागृती व्हावी यासाठी 1987 सालापासून या दौडीचं आयोजन केलं जातं. शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून भगव्या ध्वजारोहणाद्वारे दौडीला प्रारंभ झाला. हजारो तरुण या दौडीत महाराजांचं स्मरण करत सहभागी झाले. शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त कारल्याच्या एकविरा देवीच्या गडावर देवीच्या मंदिरात घटस्थापनेकरता भाविकांनी गर्दी केली होती. महाराष्ट्रातल्या अग्री कोळी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू कुणबी समाजाची आई एकविरा ही कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे लाखो भाविक इथे दर्शनाकरता येतात. सकाळी 7:30 मावळचे तहसीलदार रणजीत देसाईंच्या हस्ते मंदिरात घटस्थापना करण्यात आली. चंद्रपूरकरांचं आराध्य दैवत महाकाली देवीच्या अश्विन नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. मंदिरात घटस्थापना करण्यात आली. आईचं दर्शन घेण्याकरता हजारो भाविक चंद्रपुरात दाखल झाले. सुमारे 400 वर्षांपूर्वी प्रजाहितदक्ष गौंड राणी हिराईनं बांधलेल्या मंदिरात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश इथून भाविक दर्शनाला येतात. गोव्यातही नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा होतो. आदिशक्ती नवदुर्गेची अनेक रूपं इथं पाहायला मिळतात. नवरात्रीनिमित्त गोव्यातल्या सगळ्या देवींच्या मंदिरात घटस्थापना करण्यात आली. नवचैतन्य आणि सृजनाचं प्रतीक असणारे घट बसून नवरात्रीला सुरुवात झाली आहे. हा सोहळा पुढचे 9 दिवस सुरू असणार आहे. अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या मल्हारी मार्तंडाच्या खंडोबा मंदिरावरील मुख्य कळसासह 6 कळसांना सोन्याचा मुलामा देण्यात आला. जेजुरीगडावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करत सदानंदाच्या जयघोषात विधिवत लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडला. यात मंदिरावरच्या 7 कळसांना सोन्याचा मुलामा दिला गेला. घटस्थापनेच्या मुहूर्तावर खंडोबा गडकोट आवारामध्ये लघुरुद्र, मल्हारी सहस्रनाम, होमहवन आणि कलशाच्या पूजनाचे धार्मिक विधी आज दिवसभर सुरू होते.
कोणी मागणी केली म्हणून दुष्काळ जाहीर करता येत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. त्यांनी आज औरंगाबादमध्ये राज्याच्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. दुष्काळ जाहीर करण्याची शास्त्रीय पद्धत आहे असं सांगतानाच 31 ऑक्टोबरपर्यंत प्राथमिक कारवाई करून टंचाईची पाहणी केली जाईल, ती स्थिती घोषित करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मोठ्या प्रमाणात इथे जी काही नजर आणेवारी आहे त्याच्यामध्ये 1350 गावांपैकी 1330 गावं हे कमी अधिक प्रमाणात अफेक्टेड दिसत आहेत आणि पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात ऑक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान 271 गावं हे अडचणीत असतील. जानेवारी ते मार्चच्या दरम्यान 100 गावं अजून त्याच्यामध्ये वाढ होईल आणि एकूण जवळपास 500 गावं अशी असतील जर पाऊस पडला नाही किंवा हीच परिस्थिती राहिली तर ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई ही संभावित आहे. नवीन मॅन्युअल प्रमाणे जे काही ट्रिगर आहे ते ट्रिगर तयार झाल्यामुळे साधारणपणे आता या संदर्भातली जी प्राथमिक कारवाई आहे ती पूर्ण करून 31 ऑक्टोबरपर्यंत आम्ही टंचाईची स्थिती घोषित करू आणि त्यातनं दुष्काळाच्या ज्या उपाययोजना आहेत त्या सगळ्या उपाययोजना सुरू होतील. खान्देशातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसलाय तो कापूस उत्पादक शेतकऱ्यांना. नगदी पीक असलेल्या कापसाची पेरणी या दोन्ही जिल्ह्यात निम्म्यापेक्षा जास्त क्षेत्रफळावर केली जाते. कापूस या भागाचं प्रमुख पीक असल्यानं शेतकऱ्यांची मदार यावरच अवलंबून असते. मात्र पावसाअभावी पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी अडचणीत आहे. कापसाची एक वेचणी होणार असल्यानं पुढचं वर्ष काढायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. शेवटच्या आणि महत्त्वाच्या टप्प्यामध्ये पावसानं दगा दिल्यानं यंदा भाताचं उत्पादनही घटण्याची भीती आहे. नेमकी भाताचं कोठार असलेल्या रायगड जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात पावसानं चांगली साथ दिली त्यामुळं भाताची रोपं वेळेत वाढून वर आली. श्रावण महिना संपल्यावर पावसानं दडी मारली त्यानंतर पाऊस झालाच नाही. मात्र परतीच्या पावसापेक्षा त्यासोबत आलेलं वादळ त्रासदायक ठरलं त्यामुळं पिकं आडवी झाली आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. रत्नागिरीमध्ये देखील अचानक आलेल्या वादळी पावसानं भात शेतीचं मोठं नुकसान केलं. आधीच दाणे भरण्याच्या मोसमात पावसानं दांडी मारली होती त्यात भात शेतीचं आर्थिक गणित पार विस्कटून गेलं. त्यात भात काढणीच्या मोसमात वादळी पाऊस झाल्यानं उभी भात पिकं जमीनदोस्त झाली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं थकीत बिल व्याजासहित एकरकमी तात्काळ अदा करण्याच्या मागणीसाठी माजलगावमध्ये जय महेश NSL शुगर्स लिमिटेड कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं. 10 महिन्यांपूर्वी गाळपाला घातलेल्या ऊसाची 46 कोटी रुपयांची कारखान्याकडे थकबाकी आहे. हे थकीत बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचं कारखाना प्रशासनाला अनेकदा अर्ज विनंत्या करण्यात आला, इशाराही देण्यात आला, मात्र ते झालं नाही. पोलिसांनी कार्यकर्त्यांना गेटवर अडवून धरल्यानं काही काळ या ठिकाणी बाचाबाची देखील झाली. राज्यात उष्णता वाढल्यानं भाजीपाल्यावरती याचा परिणाम झाला. आज नवी मुंबईमधल्या घाऊक भाजीपाला बाजारात भाजीपाल्याचे दर कडाडलेत. उत्पादनात घट झाल्यानं APMC मध्ये येणारी आवक कमी झाली त्यामुळे भेंडी गवार फरसबी वांगी या भाज्या महागल्यात. नवरात्र असल्यानं भाज्यांची मागणी वाढली त्यामुळे दर 35 ते 40% वाढलेत. आज भाजीपाल्याच्या तब्बल 100 गाड्या कमी आल्यानं सणासुदीला भाव आणखी कडाडण्याची भीती व्यक्त होती. सोलापुरामध्ये पशुसंवर्धन कार्यालयाला Zee24 तासच्या बातमीनंतर खडबडून जाग आली आहे. लाळ्या खुरकूत रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरता पुण्याच्या पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयातनं 30,000 जादा लसी मागवण्यात आल्या आहेत. माळशिरसनंतर मंगळवेढ्यात दुभत्या जनावरांना लाळ्या खुरकतची लागण होती आहे. यात 50 जनावरांचा मृत्यू झाला आहे. शेतकऱ्यांचं कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. पालघर कृषी विभागाच्या आत्माअंतर्गत पालघर जिल्ह्यात 15 शेतकऱ्यांसाठी भाजीपाल्याची लागवड प्रशिक्षण कार्यक्रम पालघर इथल्या दापोली कृषी विद्यापीठाच्या पालघर कृषी केंद्रातर्फे आयोजित केले होते. मात्र या प्रशिक्षणाकरता शेतकऱ्यांची निवड न करता कोणालाही प्रशिक्षणासाठी आणून बसवलं आणि प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण करण्यात आला त्यामुळे शासनाचे 1,000 रुपये वाया गेलेत. या प्रकरणात पालघर कृषी केंद्राचे अधिकारी डॉक्टर SB गंगावणे यांना
यांनी प्रशिक्षणाकरता खास निवड केली नसल्याचं कबूल केलं. बीडमधल्या जय महेश साखर कारखान्यानं 10 महिने उलटूनही उत्पादकांचे पैसे दिलेले नाहीत. वारंवार पाठपुरावा करूनही अगदी आंदोलनं करूनही पैसे मिळत नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. त्यामुळं शेतकऱ्यांनी कुटुंबियांसह पुण्यामधल्या साखर आयुक्त कार्यालयाबाहेर झोपडी निवास आंदोलन केलं. कारखान्याकडे हजारो शेतकऱ्यांचे कोट्यवधी अडकलेत, ते मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवू असं शेतकऱ्यांनी सांगितलं. जळगाव जिल्हा भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला माजी मंत्री एकनाथ खडसेंनी दांडी मारली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी करण्याकरता आणखी मजबूत करण्याकरता प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. ही बैठक केवळ निमंत्रित पदाधिकाऱ्यांसाठीच असल्याचं जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी जाहीर केल्यानंतर अमळनेरचे माजी भाजप आमदार डॉ बी एस पाटील यांनी देखील बैठकीतून काढता पाय घेतला. खडसे समर्थक पदाधिकारी या बैठकीला अनुपस्थित होते. आंतरजातीय विवाह केल्यामुळे स्वतःच्या मुलीचं आई वडिलांनी 6 जणांना सोबत घेऊन खून केल्याचा आरोप मरण पावलेल्या महिलेच्या पतीनं केला. अनुराधा बिराजदार असं मरण पावलेल्या महिलेचं नाव आहे. अनुराधाचा पती श्रीशैल यानं पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन तक्रार दाखल करून घेण्याची विनंती केली. श्रीशैलचे वडील विठ्ठल बिराजदार पाटील यांच्याकडं मंगळवेढ्यात सालगडी म्हणून काम करत होते. आपल्या सालगड्याच्या मुलाबरोबर मुलीनं लग्न केल्यानं चिडून जाऊन कुटुंबियांनी मुलीची हत्या केली. त्याच ठिकाणी श्रीशैल आणि अनुराधाचं एकमेकांवरती प्रेम जडलं, त्यांनी लग्न केल्याचं कळताच अनुराधाला विष देऊन मारलं आणि जाळून टाकल्याचा आरोप श्रीशैलनं केला. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धाडीनं खळबळ माजली. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी MB पोटे यांना SEBनं 1 लाख रुपयांची लाच घेताना बँकेतच अटक केली. एका खातेदारकानं आपली गहाण ठेवलेली जमीन विक्री करण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली, मात्र ही प्रक्रिया पूर्ण करण्याकरता बँकेचे CEO पोटेंनी 1 लाख रुपयांची मागणी केली. या प्रकरणात SEBकडे तक्रार करण्यात आली. SEBनं बँकेच्या मुख्य कार्यालयात सापळा रचून पोटेला रंगे हात अटक केली. अकोला जिल्ह्यातल्या गायगाव इथल्या नॅशनल मिलिटरी स्कूलच्या 69 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. विद्यार्थ्यांना लोहवाढीसाठी देण्यात आलेल्या फॉलिक ऍसिडच्या गोळ्यांमधनं ही विषबाधा झाल्याचं कळतं. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड गोविंद पानसर यांच्या हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा तपास यंत्रणांना खडे बोल सुनावलेत. माध्यमांना माहिती देऊन तपासावरचं लक्ष भरकटवू नका असं उच्च न्यायालयानं तपास यंत्रणांना बजावलं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख असलेल्या डॉक्टर दाभोळकरांची 20 ऑगस्ट 2013 पुण्यात गोळ्या घालून हत्या झाली होती, तर कॉम्रेड पानसर यांची 20 फेब्रुवारी 2015 कोल्हापुरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. अलिबाग तालुक्यात अनधिकृत बंगल्यांवर सुरू असलेल्या कारवाईची कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील यांनी पाहणी केली. या बांधकामासंदर्भात याचिकेवर सुनावणी दरम्यान बांधकामाचं फेरसर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले. त्यावरती ही प्रक्रिया सुरू झाली. यासंदर्भात सर्व अभिलेख तपासून याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला सादर करण्यात येणार असल्याचं पाटलांनी सांगितलं. सहा आठवड्यामध्ये साई संस्थान विश्वस्त मंडळाची स्थापना करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. सध्याच्या विश्वस्त मंडळाच्या निवडीबाबत 6 आठवड्यात निर्णय घ्या असे आदेश उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं दिले होते. त्याविरोधात राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत 6 आठवड्यात विश्वस्त मंडळाची स्थापना करा असे आदेश न्यायालयानं दिलेत. आई नवरात्रोत्सवात भारनियमन सुरू असल्याबद्दल जळगाव जिल्ह्यातल्या पाळधी बायपासजवळ शिवसेनेनं रास्ता रोको आंदोलन केलं. यामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ खोळंबली होती. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं. निवेदन देऊनही महावितरणच्या कंपनीनं जिल्ह्याच्या ग्रामीण भागातलं भारनियमन सुरूच ठेवल्याचा आरोप शिवसेनेनं केला. औरंगाबाद जिल्ह्यामधले 700 किलोमीटरचे रस्ते राज्य सरकार पूर्ण करेल असं आश्वासन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. शहरातल्या रस्त्यांसाठी पालिकेला 100 कोटी दिल्याचंही ते म्हणाले. शहरातला कचऱ्याचा प्रश्न लवकरच सुटेल असं आश्वासनही फडणवीसांनी दिलं. कचऱ्याच्या संदर्भात आता जी काही प्रगती आहे ती चांगली आहे, पण अजून काम करण्याची आवश्यकता आहे आणि मी त्या संदर्भात आम्ही पैसे देखील उपलब्ध करून दिले आहेत.
दोन प्रोजेक्ट हे त्यातले सुरू होत आहेत, दोन प्रोजेक्ट टेंडर स्टेजवर आहेत आणि मोठ्या प्रमाणात डिसेंट्रलाइज पद्धतीनं देखील कचऱ्याच्या संदर्भातली कारवाई ही चाललेली आहे आणि मला असं वाटतं की येत्या काही कालावधीमध्ये कचऱ्याचा जो प्रश्न आहे तो बऱ्यापैकी मार्गी लागेल आणि त्याकरता आवश्यक तो सगळा निधी हा राज्य सरकारने त्या ठिकाणी दिलाय. नवरात्रीच्या मुहूर्तावर बीएसएनएलच्या वतीनं 4G मोबाईल सेवा सुरू करण्यात आली. याची भंडारा जिल्ह्यापासून सुरुवात झाली. राज्यातल्या इतर जिल्ह्यातली लवकर सेवा सुरू करण्यात येणार आहे. बीएसएनएलची 4G सेवा सुरू होणार आहे. भंडारा आणि गोंदिया हे पहिले जिल्हे ठरले आहेत.